दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संतोष भाऊ कटारे फाउंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम देवळाली कॅम्प जुने बसस्थानक येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे सचिव संतोष भाऊ कटारे होते। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव यांचा सत्कार प्रणालीताई संतोष कटारे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आरपीआयचे जिल्हा नेते सिद्धार्थ पगारे उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील उत्कृष्ट देखाव्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। तसेच शिंगवे येथील गायकवाड परिवाराला आदर्श परिवार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे धम्मरत्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल काळे यांना युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सचिव संतोष भाऊ कटारे आणि उपजिल्हा अध्यक्ष आर डी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम झाला तो कार्यक्रम म्हणजे जयंती उत्सवाच्या निमित्ताने ठेवलेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम होता आणि जयंती उत्सव म्हटल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापेक्षा मोठा आमच्या या समाज बांधवांना आम्हाला काय असू शकतो। आणि त्या बाबासाहेबाचा जन्म झाला आणि या भारत देशातील नव्हे तर या जगातील जे गोरगरीब दैन्य दुःख हे सर्व आमच्यापासून हद्दपार झाले आणि बाबासाहेब आमच्या सर्वांसाठी एक सर्व काही आहे। बाबासाहेब आहे तर आम्ही आहे आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतंय की आजचा जो कार्यक्रम कडूबाई खरात यांचा आम्ही या ठिकाणी संपन्न केला, या देवळाली कॅम्पाच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत एवढ्या खुर्च्या एवढी आलोट गर्दी आणि एवढा प्रतिसाद मला तरी वाटतं की याच्या अगोदर कधी झाला नाही आणि हा विक्रम असा देवळाली कॅम्प शहरामध्ये आपल्याला बघायला मिळाला, उत्साह बघायला मिळाला आणि असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन राबू असं या ठिकाणी ग्वाही देतो। आणि रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष आहे, हा पक्ष बळकट करण्यासाठी समाज बांधवांनी याच्या पाठीमागे उभे राहा, त्याला मदत करा, मार्गदर्शन करा आणि अशाच पद्धतीने सहकार्य ठेवा असं या ठिकाणी सूचित करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंती महोत्सव सातत्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या माध्यमातून सार्वजनिक जयंती उत्सव समिती या ठिकाणी गेली 40 वर्षापासून आपण या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करत असतो। कोरोनाच्या कालखंडामध्ये जरा व्यत्यय आला होता परंतु तोच ऊर्जा तीच ऊर्जा तीच ताकद रिपब्लिकन पक्षाच्या या कार्यकर्त्यांमध्ये भरभरून असल्या कारणाने आज एवढा मोठा महाराष्ट्राची गानपोकळी लागतो। कडूबाई खरात यांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक तरुण संतोषजी कटारे असतील, संतोष गायकवाड असतील, अनेक तरुण या रिपब्लिकन पक्षाच्या या प्रवाहामध्ये सामील होत असताना या देवळाली कॅम्प रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला हा अधिकाधिक अभेद्य होत चाललेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं वर्षभर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहेत। या प्रसंगी हा जो कार्यक्रम झाला जनतेने देणगीदारांनी पोलीस प्रशासनाने अनेक लोकांनी आम्हाला भरभरून ताकद दिली, हिंमत दिली म्हणून आम्ही हा शक्य करू झालो आणि आमचे जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे यांची जी ऊर्जा देण्याची आम्हाला एक प्रकारे जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळं आम्ही सातत्यानं या देवळाली कॅम्प शहरामध्ये नव्हे देवळाली कॅम्पच्या पंचक्रोशीमध्ये आम्ही मोठ्या ताकदीनं काम करत आहोत आणि इथून पुढे रिपब्लिकन पक्षाचा हा निळा झेंडा आम्ही खांद्यावर एक झेंडा एक नेता एक पक्ष एकच झेंडा एकच दांडा अशा पद्धतीनं एक जी आमची जी संकल्पना आहे ती संकल्पना
पुढे रेटत राहू, चालवत राहू। युवा वर्ग या प्रवाहामध्ये सामील होत आहे आणि शक्ती मोठी वाढत आहे, म्हणून या प्रसंगी जयंती उत्सव समितीला भरभरून मी धन्यवाद देतो। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी उभं करून हा कार्यक्रम साजरा केला, मी सर्वांचे आभार मानतो, इथे सांगतो। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, आरपीआयचे सर्व पदाधिकारी तसेच संतोष भाऊ कटारे फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष पंडित साळवे, अशोक साळवे, गौतम भालेराव, महेंद्र सोनवणे, सुभाष बोराडे, आकाश भालेराव, नाशिक रोडचे जयंती अध्यक्ष संतोष पाटील, प्रवीण भालेराव, ॲडव्होकेट अक्षय आडके, जयंती अध्यक्ष संतोष गायकवाड, रवी गांगुर्डे, प्रकाश किरवे, पद्माकर दोंदे, सचिन भालेराव, शिवराज मोरे, अलंकार जगताप, योगेश लोखंडे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा नेते आरडी जाधव यांनी केले। कार्यक्रम ऐकण्यासाठी प्रचंड मोठा समुदाय उपस्थित होता। भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।